आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकळीवाडी परिसरात टोमॅटो उत्पादकांची दणादण. उत्पादन झालं जास्त आणि दर पडला. टोमॅटोचा दर बाजारात चांगलाच घसरल्यानं टाकळीवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादकांची चांगलीच दैना उडाली आहे. चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था सध्या टाकळीवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादकांची झाली आहे. देवानं दिलं आणि भूतानं नेलं अशी गत झाल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. टोमॅटोची लागवड केली, नशिबानं आणि पावसानं साथही दिली, उत्पादनही चांगलं निघालं, पण बाजारात दर ढासळला असल्यामुळे दत्वारचे पारिसा हेबाळ आणि उमरवाडच्या पाटील कुटुंबियांनी टाकळीवाडी परिसरात येऊन केलेली टोमॅटोची शेती चांगली नुकसानीत गेली आहे. कष्ट घेतले, अपार श्रम केले आणि बाजारात 10 रुपयानं किलो विकायची पाळी आल्यानं हे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहे. महानकारी न्यूज साठी टाकळीवाडीहून मोहन जमादार. पारिसा बाबू हेबाळे, गाव कुठलं? दत्वाड. आता या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची शेती केलेली आहे? हां. किती एकर आहे ती? 1 एकर आहे. 1 एकर टोमॅटोची शेती तुम्ही या ठिकाणी केलेली आहे, काय उत्पन्न चांगलं आहे? उत्पन्न हा एकरा हे नाही, मालाला दर नाही. काय दर आहे टोमॅटोची? आता टोमॅटोचा दर बघा, आता 12 ते 15 आहे. बर, आता 12 रुपये किलो ना टोमॅटोचे दर आहेत. आणि मग अशा अवस्थेमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे काय ते? नाही परवडत. मग कसं चाललंय मग ते नुकसानीमध्ये? नुकसानमध्ये चाललंय की आता का, आता हत्ती पिसाळ्यासारखं का झालंय हो बाजारात. म्हणजे टोमॅटोचं उत्पन्न ढिगभर, हां, आणि दर मात्र कमी. दर कमी. आता ह्या 1 एकरला किती तुम्ही खर्च केलेत? 1 लाख रुपये खर्च आले. 1 लाख रुपये खर्च केले तर मग तेवढे आता तुमचं उत्पन्न होईल? नाही होत. होत नाही? होत नाही. म्हणजे मजुरी पण ना निघते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. मग आता वाहतुकीला आता माल कुठे चाललाय म्हणायचा? ते अहमदाबादला चाललाय. वेळेवरती पैसे तर येतात काय? ते आता सांगायला जमा होत्यात, ते सांगाकडून केव्हा मिळेल तेव्हा.